मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा प्रारंभ केला. यावेळी कोल्हापूर इथं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी हिरवा झेंडा दाखवून तीर्थदर्शन रेल्वेगाडीला मार्गस्थ केलं. वडीलधाऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणि समाधानाचे क्षण आणण्यासाठी ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. खासदार धैर्यशील माने यावेळी उपस्थित होते. 800 ज्येष्ठ नागरिक या गाडीतून अयोध्येसाठी रवाना झाले. कोल्हापुरातून या योजनेसाठी 2146 ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी केली होती. त्यापैकी लकी ड्रॉच्या माध्यमातून 1983 यात्रेकरू पात्र ठरले. त्यातील 800 यात्रेकरूंची पहिली खेप आज अयोध्येसाठी रवाना झाली. 30 सप्टेंबरला ही गाडी अयोध्येला पोहोचेल. अयोध्याधाम, रामजन्मभूमी यासह अयोध्येतील विविध पर्यटन स्थळांचा दौरा करून हे प्रवासी 3 ऑक्टोबरला कोल्हापुरात परततील. या यात्रेची सर्व जबाबदारी IRCTC अर्थात भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळावर सोपवण्यात आली आहे. तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेगाडी वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. IRCTC याचा संपूर्ण अतिशय व्यवस्थितपणे आणि परफेक्टली आम्ही हे सगळे आयोजन करू. आज पहिली गाडी ही कोल्हापूरवरनं निघून अयोध्येला जात आहे आणि अयोध्यावरनं ही गाडी परत येईल. त्याच्यानंतर 30 तारखेला एक गाडी जळगाववरनं सुटणार आहे. अशा विविध ठिकाणावरनं महाराष्ट्रातल्या ही मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना ही राबवली जाणार आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी ही जी काढलेली ही आहे योजना अगदी तळागाळातल्या माणसापासून अगदी उच्च माणसापर्यंत सगळ्यांना याचा लाभ घेता येईल आणि खरोखरच अशी योजना म्हणजे सर्वसामान्य कुटुंबासाठी अगदी पर्वणीच आहे.